ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवंताच्या कृपेनं आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि मनुष्य जन्म मिळालेला असल्यामुळे साहजिकच मनुष्य जन्मामध्ये आपले जे ऋणानुबंध आहेत, आपले जे कर्मानुबंध आहेत, या सगळ्या बंधानुसार वेगवेगळे सगळे नातेवाईक पण मिळालेले आहेत, मित्र, सवंगडी, समाज, देश, हे सगळं मिळालेलं असतं। आणि ह्या सगळ्यांमागे काहीतरी कुठेतरी बंध असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपणाला प्राप्त होतात। मग हे सगळं करत असताना किंवा हे सगळं सांभाळत असताना त्यातल्या त्यात काही जणं असे असतात की ते आपणाला वारंवार राग आणत असतात किंवा आपला अपमान वारंवार करत असतात असं आपल्याला वाटत असतं। आणि या सगळ्यांमुळे ना आपली फार चिडचिड होत असते, फार संताप होत असतो, मनस्ताप होत असतो, कधीकधी फार क्रोध आपल्याला येत असतो। आणि या सगळ्या क्रोधाच्या भरात काहीतरी अनुचित कृत्य आपल्याकडून होत असतं। तर मग हे सगळं आपण सगळं कसं सहन करायचं किंवा ह्या अशा परिस्थितीत देखील शांत कसं राहायचं किंवा ह्या अशा लोकांना देखील आपण कसं सांभाळायचं किंवा स्वतःला कसं सांभाळायचं याचं सगळं विवरण भगवंताच्या कृपेनं आज आपण या ठिकाणी करणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का? की मुळात आपल्याला विस्मरण झालेलं असतं। काय विस्मरण झालेलं असतं? की बाबा इथे पण प्रभू आणि तिथे पण प्रभू, म्हणजे माझ्यात पण प्रभू आहे आणि त्याच्यात पण प्रभू आहे। मग आता त्याच्यातला प्रभू काहीतरी परीक्षा घेण्यासाठी म्हणून माझ्यासाठी माझ्यासमोर काहीतरी अनुचित सगळ्या गोष्टी करतो आहे। अशा वेळेस मला हे भान ठेवणं गरजेचं आहे की बाबा त्याच्यात पण प्रभू, माझ्यात पण प्रभू। मुळात हे आम्ही भान ठेवू न ठेवू किंवा हा सगळा मानण्याचा न मानण्याचा सगळा भाग नाही, वास्तविक परिस्थिती अशीच आहे। सगळ्यात पहिले परमेश्वरच होता, त्याने त्याच्यापासूनच सगळी सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीमध्ये पण तोच सगळा भरून राहिला आणि सृष्टीच्या अंतीसुद्धा हे सगळं त्याच्यातच विराजून जातं, म्हणजे काय त्याच्यातच सामावून जातं, तो एकटाच उरतो। म्हणजे हे सगळं जे सुरू आहे, हे सगळं नाटक आहे, जे कोणाचं आहे हे फक्त भगवंताचं आहे। मग त्यालाच आपण माया असं म्हणत असतो। मग हे न जाणल्यामुळे आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात आधी एक गोष्ट म्हणजे काय की आपल्याला राग येतो, संताप येतो, चिडचिड होते। मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की बाबा हे सगळं आहे तितुके सगळे देवाचं, सर्व ठाई भगवंताचा भाव करणे हा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात सुंदर उपाय आहे। आता हे नुसतं एवढं करून भागणार नाही, कारण काय की हृदयामध्ये जर मुळात आधीची सगळी माया भरलेली असेल, आधीचं सगळे राग, संताप, द्वेष, मत्सर सगळे भरलेले असतात आणि ते काही आपल्याला हे सगळं मानू देत नाही, ते काय बोलतात नाही याचे परमेश्वर वगैरे काही नाही, तो हा तोच आहे, ती ही तीच आहे आणि ती अशीच आहे, तो असाच करतो, तो अमुकच आहे, तो त्याच्यामुळे त्याने त्याचं हे नेहमीचंच आहे, तो मला मुद्दाम त्रास देण्यासाठी हे सगळं करतो, असं काहीतरी आपले जळजळ 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 आपल्या हृदयामध्ये सुरू होते। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही अशी जळजळ जी आहे ना, ही मुळात चांगली गोष्ट आहे। कशी काय चांगली गोष्ट आहे? त्याच्याने तर आम्हाला त्रास होतो, त्याच्यामुळेच तर आम्हाला चिडचिड होते, त्याच्यामुळेच तर आमचा संताप होतो। मग हे कसं काय चांगलं आहे? तर एक गोष्ट आहे की अशी जळजळ होते आहे आणि आपण सहन करतो आहे, याचा अर्थ काय की ते आपल्या आतली ती जी अशुद्धी आहे किंवा जे पूर्वपाप आहे, म्हणजे हे सगळं शुद्ध होतं आहे, म्हणजे ते जळून जात आहे। अशा वेळेस आपण ना थोडासा धीर धरायला शिकलो पाहिजे, म्हणजे असं थोडं जळजळ कालवा कालव होते, थोडंसं असं कसं तरी वाटतं, राग संताप चिडचिड होत व्हायला करते, पण करायचं नाही, पण ते होऊ द्यायचं आतमध्ये। ती एक चांगली गोष्ट आहे, ते आपलं पूर्व जे पाप आहे, पूर्वीचे जे बंध आपल्याकडे तयार झालेले आहेत ते सगळे त्या ठिकाणी जळत असतात, म्हणून हे थोडा वेळ सहन करायला आपण शिकलो पाहिजे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण काय शिकलो की बाबा हे आहे सगळं सगळं देवाचं आहे, प्रत्येक ठिकाणी आपण भगवंताचा भाव केला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की आपण म्हणजे जे समोरची व्यक्ती आहे तिच्याकडे पाहून जे आपणाकडे जळजळ उभी राहते, राग संताप चिडचिड उभी राहते, ती पण आपण सहन केली पाहिजे, ती होऊ दिली पाहिजे, पण तिला कृतीमध्ये उतरवता कामा नाही, सहनशक्ती थोडक्यात, पण ते सहन केलं पाहिजे। का सहन केलं पाहिजे? कारण त्यात त्याच्यामुळे आपलं हृदय शुद्ध होत आहे। ही दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, हे सगळं करण्यासाठी ना आता हे बोलण्यापुरतं आणि ऐकण्यापुरतं फार छान वाटतं, आपल्याला पण असं वाटतं की ठीक आहे फार सोपं आहे,
फार सुंदर आहे. आता उद्यापासून आम्ही असंच करणार, पण नेमकं आपल्याकडे आधीचंच बरंचसं पूर्वपाप म्हणा किंवा असे वेगवेगळे सगळे बंध, वेगवेगळे सगळे अनुभव, वेगवेगळे सगळे मतं, पूर्वग्रह आपल्या हृदयामध्ये ना फार साठवलेले असल्यामुळे ना आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या सगळ्या गोष्टींचं विस्मरण होऊन जातं आणि पुन्हा आपण ये रे माझ्या मागल्या, पुन्हा चिडचिड, पुन्हा संताप, काय करू काय नाही, अस्वस्थ आपणाला वाटत असतं. मग आता ह्याच्यावर उपाय काय? उपाय एक हरिभक्ती, म्हणजे भगवन नाम, भगवन नाम, भगवन नाम. इच्छा असो नसो, वेळ असो नसो, तब्येत चांगली असो नसो, काम असो किंवा काम नसो किंवा कामात असो, म्हणजे सतत 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 ओम श्री गुरुतात शिवा श्री वल्लभाय नमः, ओम श्री गुरुतात बळजबरीनं आपल्याला भगवंताचं नाव घ्यायचं आहे. तेही कसं? अत्यंत ताकदीनं, अत्यंत तत्परतेनं, अत्यंत त्या ठिकाणी त्वेषानं आपल्याला ते घ्यायचं आहे. कारण आपण जर हलगर्जीपणा करायला गेलो, आपण कुठेतरी हळुवारपणा त्याच्यामध्ये आणायला गेलो, पार एकदम सुंदर असं बैठक व्यवस्था आणि शांत खोली मिळेल तेव्हा मी आसन घालणार आणि मग बसणार आणि तेव्हाही मग माझं डोकं दुखत नसेल तर मी करणार, तेव्हाही मला बरं वाटत नसेल तर मग मी करणार, माझी मान दुखत नसेल तर मी करणार, माझं कंबर दुखत नसेल तर मी करणार, असं जर आपण ह्या सगळ्या पूर्वतयारी करायला गेलो तर बोलले कधीच आपल्याच्यानं हे भगवंताचं नाम घेणं होणार नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून हे सगळं काही न बघता आता असाल तैसे असा, जे ठेविले आणते तैसेचे असावे, ही ओळ कशासाठी सांगितलेली आहे? तर यासाठी सगळ्यात आधी सांगितलेली आहे की बाबा भगवंतानं जसं ठेवलं आहे, जसं वाटतं आहे, जसं दुखतं आहे, जसं खुपतं आहे, तशाच परिस्थितीमध्ये नवल तूप आहे संचिताचे, भगवंताचे. बोलले जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांचा सगळा जयघोष असेल, दत्तात्रयांचा जयघोष असेल, सद्गुरूंचा जयघोष असेल, जे काय आपल्याला आपल्या इष्ट सद्गुरूंनी, आपल्या सगळ्या इष्ट गुरूंनी, आपल्या सगळ्या मार्गाने जे सांगितलेलं आहे, म्हणजे ते आपण अत्यंत जलदगतीने, अत्यंत भावाने, अत्यंत आनंदानं, अत्यंत कुठल्या का सगळा मूड आपला असे ना, त्या त्या सगळ्या परिस्थितीत आपण भगवंताच्या नामाचा सपाटा सुरूच ठेवला पाहिजे. आणि हा सपाटा जेव्हा सुरू राहील तेव्हा ही सगळी आतली सगळी अशुद्धी सगळी जळत राहील आणि हे येणारे वारंवार वरच्यावर येणाऱ्या सगळ्या उबळ ज्या आहेत ना, आता कफ एखाद्याला खोकला झालेला असतो, आता तो एखाद्याला खोकला झालेला असतो पण तो काय असा सतत सुरू नसतो, अशी अधूनमधून अधूनमधून उबळ येत असते. का उबळ येत असते? तर आतमध्ये कप दाटलेला असतो आणि तो कप जेव्हा बाहेर यायला करतो ना तेव्हा त्यावेळेस त्या त्या व्यक्तीला खोकला येतो. तसंच हे आहे, म्हणजे आतल्या आतमध्ये ना हे सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या नको त्या द्वेषाची, मत्सराची, निंदेची, कर्माची सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या उबळी दाटलेल्या आहेत. आणि यासाठी काय लागतो? तर काढा लागतो किंवा औषध लागतं, कफशामक औषध लागतं किंवा गरम पाणी प्यायला लागतं, म्हणजे आपल्याला हलकं वाटतं, बरं वाटतं, कप वितळला जातो. म्हणजे हा काढा म्हणजे ना भगवंताच्या नामाचा काढा आहे, भगवंताच्या भक्तीचा काढा आहे. विठ्ठल मात्रा जेणे घ्यावी, म्हणजे ही विठ्ठल मात्रा आहे आणि ह्याच्यातून ना बोलले ह्या सगळा कफ आपला सगळा वितळतो, निघून जातो आणि पुन्हा कफ व्हायला थांबतो. म्हणजे सगळ्यात आधी, बाकीचं काही हो अथवा न हो, भगवंताचा नामाचा सपाटा अखंड सुरू असला पाहिजे. ही झाली तिसरी गोष्ट. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, म्हणजे आपण काय करतो? आपण आपल्याकडे बघत नाही, माझं कर्तव्य काय आहे ते बघत नाही, दुसऱ्याचं कर्तव्य काय आहे ते आपण बघतो, त्याच्याकडे बोट दाखवतो. म्हणजे काय? त्याने असं करायला पाहिजे होतं, त्याने तसं करायला पाहिजे होतं, म्हणजे अपेक्षा ठेवली, मानाची अपेक्षा ठेवली की अपमान झाला, अपेक्षा ठेवली की निराशा झाली, सुखाची अपेक्षा ठेवली, निराशेचं दुःख पदरी पडलं, म्हणजे स्तुतीची अपेक्षा ठेवली की मग अपेक्षाभंगाचं त्या ठिकाणी दुःख पदरी पडलं. थोडक्यात काय की बाबा आपण आपलं फक्त कर्तव्य बघावं,
समोरचा त्याचं कर्तव्य करतो न करतो मला काही घेणं देणं नाही, मला त्याच्यामध्ये फक्त भगवंताला बघायचं आहे आणि माझं भगवत नाम सुरूच ठेवायचं आहे, मला त्याच्याकडून काहीच अपेक्षा ठेवायची नाही, भगवंतनामानं माझं हृदय मला शुद्ध करत राहायचं आहे. त्याच्या ठाई जर भगवंत आहे, माझ्या ठाई जर भगवंत आहे, तर कोण कोणाचा अपमान करतं आहे आणि मी माझ्याकडूनच का अपेक्षा ठेवावी. तर त्याच्या ठाई जर भगवंत आहे, माझ्या ठाई जर भगवंत आहे आणि मी त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो आहे किंवा त्याची निंदास्तुती करतो आहे, याचा अर्थ काय होतो? की मी माझीच निंदास्तुती करतो आहे किंवा मी माझेच माझ्याकडून अपेक्षा ठेवतो आहे, मग हा वेडेपणा नाही का? तर हा वेडेपणा आहे. प्रभू परमेश्वर माझा प्रभू सगळ्यांमध्ये आहे हे मी आता पक्कं स्मरणात ठेवणार, हे मला स्मरण राहावं म्हणून मी भगवंताच्या नामाचा सपाटा हा अखंड सुरू ठेवणार. तो पुरुष असो की स्त्री असो, हा मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, तो अमुक आहे, तो असा आहे, तो तसा आहे. म्हणजे हा भेद कोणामुळे निर्माण झाला? हा भेद अंतःकरणामध्ये निर्माण झाला. म्हणजे अंतःकरणच्या मध्यभागी किंवा अंतःकरणामध्ये मुख्य कोण आहे? तर मन आहे. मी मनाच्या सगळ्या लेवलवर आहे किंवा मी सगळ्या माझं चित्त मन बुद्धी अहंकार या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांच्याकडे जे विचार प्रवाह विचार तरंग उमटतात, ते उमटतात आणि उमटत राहतील आणि ते उमटू द्यावे, पण ते म्हणजे मी आहे किंवा ते म्हणजे माझे आहेत असं आपण मानतो, इथेच आपली गल्लत होते. म्हणजे आपण आपलं खरं स्वरूप विसरलो. आपण आपलं स्वरूप काय आहे? अहम ब्रह्मास्मी. आपण शुद्ध आत्मा आहोत, नुसता आत्मा नाही तर त्या ब्रह्म्याचंच आपण स्वरूप आहोत. तो ब्रह्मा म्हणजेच आपण आहोत, आपण निर्मळ निश्चळ आहोत आणि तो सगळीकडे आहे, सगळ्यांमध्ये आहे आणि त्याच्याकडे कसलंच चंचळपणा नाही. मग हे चंचळपण आपल्याकडे जे येतं ना, निंदास्तुतीचं, मानाचं, अपमानाचं, क्रोधाचं, हे आपण आपलं खरं स्वरूप विसरल्यामुळे येत असतं. आणि आपण आपलं खरं स्वरूप विसरतो केव्हा? जेव्हा आपल्याकडे कुठेतरी भगवंताचा आश्रय कमी पडतो तेव्हा, भगवंताचं नाम कमी पडतं तेव्हा. उपाय एकच आहे. म्हणून सगळ्यांच्या खोलात जर बघितलं ना, भगवंताचं स्मरण असणे हा सगळ्या दुःखांचा सगळा मूळ आहे. भगवंताचं स्मरण असेल तर असं सगळं दुःख वाऱ्यासारखं भुरकन उडून जाईल. आता उडणं बघा, जेवढा पंखा जोरात असेल तेवढं त्या धान्यातलं ते जे कचरा असेल ना, तो कचरा असा जोरात उडतो आणि सगळं गहू गहू खाली पडतात, सगळे टरपलं सगळे उडून जातात किंवा दाणे दाणे सगळे खाली पडतात आणि टरपलं सगळे उडून जातात. म्हणून हा भगवंताच्या नामाचा वारा, भगवंताच्या आश्रयाचा वारा, भगवंताच्या कृपेच्या सगळ्या संत मंडळींच्या संत संघाचा वारा, भगवंताच्या श्रवणाचा वारा हा सतत सुरू असला पाहिजे. मग ह्या समीपणाचं, अपमानाचं, निंदास्तुतीचं, द्वेषाचं, मत्सराचं, ही सगळी कचरा टरपलं आतमध्ये राहतच नाहीत, ते असे वाऱ्यासारखे भारकन उडून जातात. म्हणून स्मरण असावे भगवंताचे आणि मरणाचे पण स्मरण असायला पाहिजे. त्याआधी बोलले आपल्याला शुद्ध व्हायचं आहे, त्याआधी भगवंताचं व्हायचं आहे, त्याआधी भगवंताचंच होण्याचा सगळा यत्न आपल्याला करायचं आहे. तेवढंच एक टार्गेट, तेवढीच एक कमाई करण्यासाठी आपण आलेलो आहोत. ही एक शुद्ध स्वरूपाची ओळखण आपल्या हृदयामध्ये आपण ठेवली पाहिजे आणि कधीच कोणाचा राग येऊ देऊ नये, कारण त्याच्या ठाई भगवंत आहे, ते भगवंताचं रूप आहे. आपणच आपला मत्सर करू नये, विस्मरण होऊ देऊ नये. मुळात राग येतो हाही एक दुर्गुण आहे, आपण आधी आपला दुर्गुण बघितला पाहिजे. या क्रोधाला या भगवन नामाच्या माध्यमातून, स्मरणाच्या माध्यमातून आवरलं पाहिजे आणि आवरून आपण भगवंताचं व्हायचं, भगवंताचीच अपेक्षा करायची, भगवंताचंच चिंतन करायचं, कारण बाकीची इच्छा केली की त्याच्यातून पुढे आपोआप
कुठेतरी अपेक्षाभंगाचं दुःख येत असतं. म्हणून मना राघवेवीन आशा नको रे, हे का समर्थ सांगतात, मना मानवाची नको कीर्ती तुरे, मानवाची पण कीर्ती नको. स्वतःची कीर्ती वाढवायला गेलं ना अपकीर्तीची सगळी भीती निर्मिती होते. म्हणून बोलले, अपेक्षा राघवाशिवाय कोणाचीच नाही, निंदास्तुतीची तर अजिबात नाही, मानाची तर अजिबात नाही. मीच जर सगळ्या ठिकाणी आहे, माझा अपमान कोण करेल, माझा मान कोण करेल. मना राघवेविन आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. स्वतःची या देहाची, या मातीची, या पंचभूतांची कीर्ती काय वाढवण्याचा प्रयत्न करावा. बोलले, त्या रघुनायकाशिवाय बोलले आपलं कोणीच नाही, आणि त्याची उपेक्षा आपण करू नये, त्याला कधी विसरू नये, त्याचं कधी विस्मरण होऊ देऊ नये. तो निश्चितच आपला सगळा सांभाळ करणारा आहे, सर्व सुखांचा तो निधी आहे, दयानिधी आहे, करुणा सागर आहे. तो निश्चितच आपल्या सगळ्यांना फुलामध्ये ठेवणार आहे. तर आपण त्याचं झालं पाहिजे, त्याचं नाव आपल्या या दगडावर लिहिलं पाहिजे. आपला हा दगड वेगवेगळ्या सगळ्या जडत्वापासून तरला हलका होईल, त्याच्यातलं जडत्वच निघून जाईल. मन, माया, देहबुद्धीचं, मीपणाचं, अज्ञानाचं, आणि आनंदी आनंद, आनंदी आनंद, आणि विसावा, विश्रांती, समाधान, ही सगळी भूमिका फक्त एकच एक भूमिका त्या भगवंताच्या नामापासूनच प्रस्थापित होते. या देहावर, या जिभेवर, या सगळ्या अंतःकरणामध्ये फक्त भगवान नाम भरून घ्यावं. आणि बोलले, सगळीकडे भगवंताला बघावं, आपलं कर्तव्य बघावं, इतर कोणी त्याचं कर्तव्य करो ना करो याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नसावं, मानअपमानाची अपेक्षाच आपली नसावी. हे असं जर असेल तर निश्चितच एक सुखाचं, समाधानाचं, सगळ्या आनंदाचं जीवन आपण जगू शकतो. आपल्याला कधीच क्रोध येणार नाही, आपल्याकडे कधीच दुःख उभं राहणार नाही. श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पणमस्तू. श्री सद्गुरुदेव दत्त.